ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. कोल्हापुरात आलेल्या पुराची ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली दृश्य. कोल्हापूर जिल्ह्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून पंचगंगा नदीची पाणी पातळीची वाटचाल धोकादायक स्थितीकडे सुरू आहे. सध्या नदीची पातळी 42.5 फुटांवर आहे. धोकादायक पातळी गाठण्यासाठी केवळ 5 इंच पातळी बाकी आहे. कोल्हापुरातील पंचगंगेला आलेल्या पुराची दृश्य ही तौफिक मीर शिकारी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत. दरम्यान राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून कृत्रिम दरवाज्यातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून NDRF च्या 2 टीम सज्ज. सांगली जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगलीजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 22 फुटांवर झाली आहे, तर वारणा धरण 82% भरलं आहे. वारणा धरणातून आज दुपारी 2 नंतर 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू केला जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात NDRF च्या 2 टीम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. कोल्हापुरात जिम व्यावसायिकांचे भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. गेल्या 4 महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व जिम आणि फिटनेस सेंटर बंद आहेत. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला आहे, तर अनेकांनी भाड्याच्या ठिकाणी व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे व्यवसायच बंद असल्याने जिम व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचे असा सवाल करत जिम व्यावसायिक विविध मागण्यांचे फलक घेत रस्त्यावर उतरले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात विविध मागण्यांचे फलक घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी विविध संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च लॉकडाऊन करण्यात आला, त्यामुळे गेले 4 महिन्यांपासून कोल्हापुरातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. सध्या काही प्रमाणात सर्वच गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र अजूनही जिम व्यवसायाला परवानगी देण्यात आली नाहीये. त्यामुळे काही अटी आणि शर्तींमध्ये जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे दिले. शिवाय अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. महापुराचा सर्वात मोठा फटका बसलेल्या सांगलवाडीला बोट मिळाल्याने मोठा दिलासा. सांगली जिल्ह्यातील नेहमी पूर बाधित होणाऱ्या गावांना नवीन यांत्रिक बोट उपलब्ध करण्यात आले आहेत. आज 15 यांत्रिक बोटीचं कृष्णा नदीमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बंदरे आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटीची चाचणी घेतली. 2019 महापुराचा मोठा फटका बसलेल्या सांगलवाडीला यावेळी यांत्रिक बोट मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. पंचगंगा नदीची पातळी 43 फूट इतकी असून कोल्हापुरात महापुरासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासून शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात पावसाची मुसळधार कायम आहे. धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. सध्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची मुसळधार सुरू असून धरण 100% भरले आहे. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात, त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा
नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.